नमस्कार, हाय, हॅलो, कसे आहात सगळे? मी विनायक गायकवाड आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपण एक मँगलोरियन स्टाईल रेसिपी बघणार आहोत. आज आपण एक प्रॉन्सची रेसिपी बघतोय, ती पण मँगलोरियन स्टाईल. आज आपण करतो प्रॉन्स घी रोस्ट. ही खूप युनिक रेसिपी आहे आणि खूप उत्तम लागते. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचा एक्सपिरियन्स माझ्याबरोबर शेअर करायला विसरू नका. या व्हिडिओसाठी आपल्याला जे आउटस्पीट स्पॉन्सर केलेले आहेत ते कार्तिकेयने केलेले आहेत. जो आपला मकर संक्रांतीचा व्हिडिओ होता त्यामध्ये मी कार्तिकेयचे सगळे डिटेल्स तुम्हाला दिले होते. या व्हिडिओमध्ये सुद्धा मी कार्तिकेयचे सगळे डिटेल्स स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर कार्तिकेयच्या पेजवर किंवा त्यांच्या वेबसाईटला नक्की व्हिजिट करा आणि भरभरून शॉपिंग करा. आय एम शुअर की कार्तिकेयचं कलेक्शन तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग प्रॉन्स घी रोस्ट करायला सुरुवात करूया आणि त्याच्या आधी आपल्याला काय काय साहित्य लागतात ते बघूया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर घी प्रॉन्स रोस्ट बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत प्रॉन्स. हे जवळजवळ 200 ते 250 ग्रॅम प्रॉन्स आहेत. त्याच्यानंतर इथे बेडगी मिरची आहे जी आपल्याला खूप छान कलर देईल, आपल्या ग्रेव्हीला खूप छान कलर देईल. तर या 8 ते 9 बेडगी मिरच्या आहेत ज्या मी अर्धा तास किंवा 1 तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या. त्याच्यानंतर एक लिंबा एवढी चिंच घेतली होती आणि त्याचा कोळ करून घेतलेला आहे मी. तुम्ही सोप्या भाषेत सांगायचं तर टॅमरिंड पल्प आहे. त्याच्यानंतर इथे अख्खे धणे आहेत. त्याच्यानंतर जिरं घेतलंय. थोडासा आपल्याला गूळ लागणार आहे. त्याच्यानंतर कढीपत्त्याची पानं आहेत. त्याच्यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आहेत. त्याच्यानंतर इथे मेथी दाणा घेतलेला आहे. आपल्याला एकदम जेमतेम 8 ते 9 मेथी दाणे लागणार आहेत. त्याच्यानंतर काळी मिरी घेतलेली आहे आणि 3 ते 4 लवंगा घेतलेल्या आहेत. आणि मॅरिनेशनसाठी आपल्याला हळद लागणार आहे, चवीनुसार मीठ लागणार आहे आणि लिंबाचा रस. सो सर्वप्रथम आपल्याला प्रॉन्सला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी थोडीशी हळद घालणार आहे. कोलंबी स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहे. थोडं मीठ आणि लिंबाचा रस हे व्यवस्थित मॅरिनेट करून घेऊया आपण. हे मॅरिनेशन आपल्याला 15 ते 20 मिनिटं ठेवायचं आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ ठेवलं तरी चालणार आहे. सो हे मॅरिनेशन आपण 15 ते 20 मिनिटं ठेवूया, तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊया. तर इथे मी एक पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण जिरे आणि धणे ड्राय रोस्ट करून घेणार आहोत. व्यवस्थित त्याला रोस्ट करून घ्यायचं आहे. नेक्स्ट आपल्याला 3 ते 4 लवंगा आणि 7-8 काळी मिरे घालायचे. ते देखील व्यवस्थित भाजून घ्यायचंय. खवंग वास आला की शेवटी आपल्याला सगळ्यात शेवट आपल्याला मेथी दाणा घालायचा. सुरुवातीला जर मेथी दाणा घातला तर खूप कडवटपणा येतो, म्हणून लास्टला मेथी दाणा घालायचाय आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. त्या तव्याच्या हीटवरच मेथी दाणे आपले भाजले जातील. सो आता आपण बेस म्हणजे आपण जे वाटण आहे त्याची तयारी करून घेऊया. एक मिक्सरचं भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये ह्या ज्या बेडगी मिरच्या आहेत त्या व्यवस्थित निथळून आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत. त्याच्यानंतर हा चिंचेचा कोळ आहे, तो चिंचेचा कोळ व्यवस्थित मिक्स करून आपल्याला याच्यामध्ये 2 ते 3 चमचे ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि हे जे आपण भाजलेले ड्राय रोस्ट केलेले मसाले आहेत ते आपण याच्यामध्ये ॲड करू. सो आता आपण याची पेस्ट करून घेऊया. सो अशा प्रकारे आपण हे वाटण केलेलं आहे. तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता आणि बेडगी मिरची घातल्यामुळे सुंदर कलर सुद्धा आलेला आहे. सो आता आपण याची पुढची कृती बघूया. सो इथे मी एक पॅन ठेवलेला आहे आणि प्रॉन्स घी रोस्ट म्हटल्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे तूप घी, जे मगाशी मी इन्ग्रेडियंट्स लिस्टमध्ये सांगायला विसरलेलो. सो इथे मी मोठे 4 चमचे तूप घेतलेलं आहे. सो हे सगळं तूप आपल्याला लागणार आहे. तूप व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचंय.
सो आपलं तूप तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता कढीपत्ते घालणार आहोत. कढीपत्ते घातले की लगेच आपल्याला कोलंबी घालून घ्यायचे. कोलंबी आपल्याला तुपावर रोस्ट करायची आहे व्यवस्थित. गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे. कढीपत्त्याचा स्वाद खूप छान उतरतो या रेसिपीमध्ये, म्हणून कढीपत्ता भरपूर घालायचा आहे फोडणीत. 5 मिनटं परतूया आणि मग पुढे बघूया. सो 5 ते 7 मिनटं कोलंबी परतल्यावर आपण हा जो बेस केला होता, मसाला वाटून घेतला होता, तो मसाला आपण याच्यामध्ये ॲड करूया. 3 चमचे ॲड करतोय. तुम्ही अंदाज घेऊन ॲड करा, तुम्हाला कितपत स्पायसी आणि मसालेदार पाहिजे तितपत तुम्ही तो ॲड करायचा आहे. आणि पूर्ण हा मसाला या तुपावर आपल्याला फ्राय करायचा आहे आणि त्याच्यातच आपल्याला कोलंबी शिजवून घ्यायची आहे. सो शेवटी आपली कोलंबी शिजत आली की आपण चवीनुसार याच्यात मीठ ॲड करणार आहोत आणि थोडंसं गुळ. बघू शकता तुम्ही गुळाची क्वांटिटी आणि थोडा असा कच्चा कढीपत्ता वरनं ॲड करायचं. व्यवस्थित मिक्स करूया आणि 1 चमचा तूप आपण वरनं ॲड करूया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सो अशा प्रकारे मसालेदार प्रॉन्स घी रोस्ट रेडी आहे. आता आपण याला सर्व्ह करून घेऊया. सो अशा प्रकारे आपली घी प्रॉन्स रोस्ट रेडी झालेली आहे. सो इथे मी एक सर्विंग बोल घेतलेला आहे. सो याच्यामध्ये आपण ही काढून घेऊया. तुम्ही बघू शकता वेडगी मिरची आणि जो आपण मसाला बनवलेला त्याच्यामध्ये किती सुंदर कलर आलेला आहे, त्यामुळे भाकरीबरोबर खूप छान लागेल. सो ही मँगलोरियन रेसिपी तुम्हीसुद्धा तुमच्या घरी ट्राय करा. वरतून कढीपत्ता अशा प्रकारे घी प्रॉन्स रोस्ट रेडी आहे. तर बघितलं मंडळी, आपली प्रॉन्स घी रोस्ट खायला रेडी आहे आणि सोप्या पद्धतीने आपण ही प्रॉन्स घी रोस्ट केलेली आहे. आणि खात्री घ्या की ही रेसिपी खूप भन्नाट होते. तुम्ही भाकरीबरोबर, भाताबरोबर, कशाबरोबरही रेसिपी तुम्ही चाखू शकता आणि त्याचा आस्वाद घेऊ शकता. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आम्ही प्रचंड मेहनत घेतो आणि त्या मेहनतीला तुमचा सपोर्ट पाहिजे, म्हणून बेल आयकन नक्की दाबा, म्हणजे जेव्हा केव्हा माझा नवीन व्हिडिओ येईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझी कुठलीच व्हिडिओ किंवा रेसिपी मिस नाही करणार. अधिक अपडेट्ससाठी तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पण फॉलो करू शकता. त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर चला, आता वेळ झाली आहे निरोप घ्यायची. पुन्हा भेटूया अशा एका इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, पौष्टिक खा आणि खुश राहा. आणि हो, कार्तिकीय सोबत शॉपिंग करायला अजिबात विसरू नका. आय एम शुअर तुम्हाला खूप त्यांचं कलेक्शन आवडेल. चला, थँक्यू व्हेरी मच.